असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। अनुभव हा असा शिक्षक आहे जो प्रथम परीक्षा घेतो आणि मग शिकवतो। नमस्कार, 90.4 ग्रीन FM मी आहे प्रतिमा। चला काही चांगलं ऐकूयात। एका जंगलात एक आश्रम होता। त्या आश्रमातील शिष्यांचं विद्यार्जन संपत। सगळ्या शिष्यांनी गुरूंना गुरुदक्षिणा देण्याची इच्छा व्यक्त केली। गुरु गुरुदक्षिणा घ्यायला नाही म्हणाले, पण शिष्यांनी खूप आग्रह केला। म्हणून गुरु म्हणाले, प्रत्येकाने सृष्टीतील एक एक निरुपयोगी वस्तू मला आणून द्या, हीच माझी गुरुदक्षिणा। गुरुची मागणी पूर्ण करण्यासाठी शिष्यांनी मार्गक्रमण केलं। ते एका शेतात गेले। तिथे पिंपळाचं झाड होतं, खाली पिवळी पानं गळून पडलेली होती। शिष्यानं ती पानं गोळा करण्याचा विचार केला। पानं उचलणार तेवढ्या तिथे एक शेतकरी आला। शेतकऱ्यानं विचारलं, तुम्ही पानं कुठं घेऊन चाललात? अहो, ती निरुपयोगी आहेत ना। शेतकरी म्हणाला, कोण म्हणतं ही निरुपयोगी आहेत? ही पानं मला कंपोस्ट खत करून देतात। ते खत शेतात टाकल्यामुळं शेतात चांगलं पीक येतं। तुम्ही ही पानं निरुपयोगी म्हणून घेऊन जाऊ शकत नाही। तिथून शिष्य परत फिरले। निरुपयोगी वस्तूचा शोध घेत घेत ते जंगलात गेले। झाडांखाली खूप काड्या पडल्या होत्या। यांचा काहीही उपयोग नाही असं म्हणून शिष्याने सगळ्या काड्या गोळा करायला सुरुवात केली। काड्या उचलणार तेवढ्यात तिथे एक वृद्ध स्त्री आली। तिनं शिष्यांना विचारलं, बाळांनो तुम्ही काय करताय? शिष्य म्हणाले, आजी, या निरुपयोगी काड्या मी जमा केल्यात। आजी म्हणाली, कोण म्हणतं या काड्या निरुपयोगी आहेत? या परिसरात मी एकटी राहते। इथे पडलेल्या काड्या मी चुलीसाठी वापरते, त्यावर स्वयंपाक करते। या सगळ्या काड्यांनी मी 8 दिवस स्वयंपाक करू शकते। शिष्यांनी आजीला सगळ्या काड्या दिल्या आणि ते मार्गस्थ झाले। ते पुन्हा निरुपयोगी वस्तूचा शोध घेऊ लागले। शोध घेत घेत एका नदीकाठी आले। पाण्याच्या प्रवाहासोबत एक मोरपीस वाहत आलं होतं। शिष्याने ते पीस घेतलं। पिसावर मुंग्या चढलेल्या होत्या। ते शिष्य आपापसात हे पीस निरुपयोगी आहे अशी चर्चा करत होते। त्यांची चर्चा ऐकून पिसावरच्या मुंग्या म्हणाल्या, बाळांनो पावसात आमची घरं उद्ध्वस्त झाली आहेत, या पिसाने आम्ही सुरक्षित आहोत। ते मोरपीस तिथेच सोडून सगळे शिष्य आश्रमात परत गेले। गुरूंना ते म्हणाले, माफ करा गुरुदेव, आम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे गुरुदक्षिणा देऊ शकत नाही, कारण या विश्वात कोणतीच गोष्ट निरुपयोगी नाही आहे, सगळ्याच गोष्टी उपयोगी आहेत। गुरुदेव म्हणाले, मला गुरुदक्षिणा मिळाली, कारण तुम्हाला मी जर सांगितले असते की या जगात निरुपयोगी असं काहीच नाही, तर तुम्हाला ते पटलं नसतं। तुम्हाला तुमच्या या अनुभवाने त्याची शिकवण दिली। अर्थात या गोष्टीचा बोध इतकाच, या सृष्टीत प्रत्येक वस्तूचं मूल्य आहे। अनुभवातून मिळालेले ज्ञान हेच खरे शिक्षण असते। अजून एक गोष्ट म्हणजे, बऱ्याच वेळेला निराश होऊन आपण स्वतःबद्दलच म्हणतो, माझा काहीच उपयोग नाही बुवा, मी काय। सो प्रत्येक गोष्टीला मूल्य आहे हे सांगणारी आजची गोष्ट तेव्हा नक्कीच ध्यानात घ्या। आणि तुम्ही अनमोल आहात। यू कॅन डू ऑल द थिंग्स दॅट यू वॉन्ट टू डू, हे नेहमी लक्षात ठेवा। आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया। तर मी आजचे प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन FM 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा। आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन FM चा लोगो हा 2 पानांचा आहे। तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो बाल कार्यक्रम।